लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनेनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्येचे दोनदा प्रयत्न केलेत असं डेव्हिड हेडलीनं उलट तपासणीत सांगितलंय. बाळासाहेबांच्या हत्येचा पहिला प्रयत्न फसल्यानंतर दुसऱ्यांदा LTTEनं एका व्यक्तीला पाठवलं होतं, त्या व्यक्तीला अटक देखील झाली, मात्र तो पोलिसांच्या तावडीतून फरार झाला असा खुलासा डेव्हिड हेडलीनं केला. एकूण दोनदा आपण शिवसेना भवनाला भेट दिल्याचं हेडलीनं म्हटलंय, तर पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी फरार होतोच कसा असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. तसंच या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली. मुंबईच्या 26/11 दहशतवादी हल्ल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड हेडलीने आज चार बाबीवरती खुलासा केलाय. पहिला खुलासा केला की 26/11 दहशतवादी हल्ल्याकरता ISI ने लष्कर तोयबा आणि मला देखील पैसा पुरवला होता, ही कबुली त्याने दिली. दुसरी त्याने कबुली दिली की शिवसेनेचे प्रमुख संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्येचा प्रयत्न लष्कर तोयबाच्या अतिरेक्यांनी केला होता आणि त्या प्रयत्नामध्ये एका अतिरेक्याला पकडण्यात आलं होतं, अर्थात त्या अतिरेक्यानिकडून तो पोलिसांच्या कैदेतून पळाला. अर्थात डेव्हिड हेडलीने ही बाब देखील कबूल केली की त्याला याची प्रत्यक्ष माहिती नाही, परंतु त्याने लष्कर तोयबांच्या इतर त्याच्या साथीदारांकडून ऐकलं होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हत्या करण्याचा लष्कर तोयबाचा कट होता आणि त्यासाठी लष्कर तोयबांचे अतिरेकी कॉन्ट्रॅक्ट किलर्स मुंबईत पोहोचले होते. शिवसेना प्रमुखांवर हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली त्या संदर्भात आणि ती व्यक्ती तो अतिरेकी नंतर मुंबई पोलिसांच्या कोठडीतून पळून गेला असाही त्याने खुलासा केला. अत्यंत गंभीर आहे. त्यांच्या सुरक्षेमध्ये कुठेतरी भेद किंवा छेद दिसतोय. जी व्यक्ती पकडली ती पळून कशी गेली, पोलिसांनी ही माहिती का लपवली, त्यावेळचे पोलीस आयुक्त कोण होते, याचा सुद्धा खुलासा व्हायला पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.